काल ह्या देशाचा कायदा नेमका कसा आहे तो नारायण राणेंना कळलेला आहे. चिपळूणच्या पत्रकार परिषदेमध्ये कायद्यातले काही कलम त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे नारायण राणेंना IPCची 4 कलम चांगली तोंडपाठ आहेत. एक 302, 326, 337 आणि 506 Part 2 ह्या कलमामध्येच नारायण राणेंचं आयुष्य गेलेलं आहे. पण त्याही पुढे जाऊन ह्या भारताच्या संविधानाने जो कायदा सुदृढ केलेला आहे आणि त्या कायद्यान्वये सर्वसामान्य नागरिक असो किंवा मी वरचा आहे असं सांगणारा नारायण राणे असो त्यांना कायद्याने काल काय शिकवायचं ते शिकवलेलं आहे. हे सिंधुदुर्गातल्या काही स्वाभिमानच्या चिमुरड्यांनी तिनपटांनी घरावर माझ्या दगडबाटल्या वगैरे फेकायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या या अशा नौटंकीमुळे घाबरणारा विनायक राऊत नाही, त्यांच्या याचे वडे खाऊन मी पुरा उभा राहिलेलो आहे, त्यामुळे अजिबात घाबरणार नाही. आकसापोटी कारवाई केली जाते? आकसापोटी बिलकुल नाही, जे करावं ते भरावं. त्याने जनआशीर्वाद यात्रा पुढे जेवढी चालायची तेवढी चालवून दे आणि त्याचं विसर्जन अरबी महासागरामध्ये होऊन दे. ज्या ज्या यात्रेचं संचालन किंवा नेतृत्व नारायण राणेंनी केलेलं आहे त्या त्या ठिकाणी पनवती लागलेली आहे. भाजपाला आता पनवती लागायला सुरुवात झाली. फडणवीसांनी एक काल वक्तव्य केलं होतं, त्याकडे कसं बघताय? फडणवीस अत्यंत हुशार आणि अभ्यासू माणूस आहे. हे नारायण राणेंच्या अशा बेताल वक्तव्याचं त्यांनी कधी समर्थन केलं नाही. मागच्या वेळेला पण चिपळूणला आले होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी तसाच वातरटपणा केला होता. मी फडणवीसांचा आभार मानतो.